नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश विके एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांचं स्वागत करतो नुकताच आयोगाद्वारे एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार गटब आणि गटक मुख्य परीक्षेत काही बदल करण्यात आलेले आहे आणि तो बदल आहे अभ्यासक्रमाचा यापूर्वीच महाराष्ट्र अराजपत्री सेवा ज्या होत्या गडब आणि गटक या एकत्रित किंवा सामायिक एक स्वरूपाच्या होणार होत्या त्यासंदर्भात जो बदललेला पॅटर्न आहे आणि सिलेबस आहे या संदर्भात जे काही नोटिफिकेशन आहे ते जाहीर करण्यात आलेले होते तर नवीन सिलेबसनुसार आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा जो घटक आहे हा नव्हता तर आता नवीन जो सुधारित अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास व महाराष्ट्राचा इतिहास विशेषतः हा आता असणार आहे तर कुठले घटक आहे यामध्ये तो बघूया तर यामध्ये एक घटक आहेत ते म्हणजे सामाजिक व आर्थिक जागृती अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्तेचाळीस महाराष्ट्राच्या व्यक्तींचे कार्य समाजसुधारकांचे कार्य स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे त्यानंतर शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी राष्ट्रीय चळवळी तर इत्यादी घटक विद्यार्थ्यांना नव्याने अभ्यासायची आहे यापूर्वी आठ एकूण सब्जेक्ट्स होते मुख्य परीक्षेला आता एकूण नऊ सब्जेक्ट असणार आहे कारण त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास हा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना आणखी काही डाऊट असतील तर विद्यार्थी या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता अशाच अपडेट्ससाठी विद्यार्थी मित्रांनो यवनएस अकॅडमीच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद